बर्ने मायनिंगची होऊ घातलेली वाहतूक या संदर्भात आंदोलन चालू आहे. काल तहसीलदार कार्यालयात संबंधित कंपनीचे अधिकारी, तहसीलदार साहेब, पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. परंतु त्यापूर्वी अगोदर 8 ते 10 दिवसा अगोदर ह्या वाहतुकीमुळे स्थानिक वाहतुकीचा मार्ग आहे त्या मार्गामधून स्थानिक ग्रामस्थांना होऊ असलेले त्रास आहे, त्या त्रासाच्या समस्या आहेत, त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली होती आणि तक्रार दिली होती की अशा समस्या आहेत, धुळीचा त्रास होतोय, स्थानिक रोजगार करणारे हॉटेल व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, ह्यांना त्रास होतोय आणि जास्त करून सगळ्यांना त्रास होतोय तो अपघात, वारंवार होणारे अपघात, या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांशी चर्चा केली. परंतु या संदर्भात प्रशासनाकडून कुठची दखल घेण्यात आली नाही, कंपनीकडून कुठची दखल, आणि त्याच्यामुळे दुर्दैवाची गोष्ट झाली की आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं, आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं कंपनीचे अधिकारी हे तहसीलदार कार्यालयात उपस्थित झाले. जे अधिकारी आम्हाला वेळ नाही, जे अधिकारी आम्ही बाहेरगावी आहोत, ते अधिकारी एका तासात तहसीलदार कार्यालयात उभे झाले, हजर झाले आणि खऱ्या अर्थानं कालची बैठक ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न, ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी शिवसेनेने घेतलेलं त्या आंदोलन केलं, त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. अनेक आरोप आमच्यावर झाले, खंडणीचे आरोप असतील, हप्ते मागायचे असतील, पण एक मी प्रामाणिक शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळे आतल्या नाहक कुठच्या आमिषाला बळी पडणार नाही, ही ग्वाही जनतेला देतो. 100% इथल्या जनतेला, मी सुद्धा पंचायत समिती आहे, माझ्या मतदारसंघातला हा विषय आहे, त्याच्यामुळे इथल्या जनतेला न्याय जोपर्यंत मिळत नाही, तिथल्या समस्या सुटत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. ज्या डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी आमच्यावर आरोप केला, मी डंपर चालक मालक संघटनेच्या अध्यक्षांना सांगू इच्छितो की त्यांनी जाहीर माफी मागावी की आम्ही कुठच्याही प्रकारचं कुठच्याही कंपनीकडे हप्ता अथवा कुठचं आमिष आम्ही मागितलेलं नाही आणि त्यामुळे आम्ही प्रामाणिक आहोत जनतेशी आणि तुम्ही असे नाहक आमच्यावर आरोप करू नका. त्यांनी जाहीर 2 दिवसात माफी मागावी, अन्यथा आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याला नाहक बळी हा इथल्या डंपर व्यावसायिकांचा जाईल ज्यांचं रोजगार आहे. आम्ही अजिबात डंपर व्यावसायिकांच्या विरोधात नाही, कारण स्थानिकांना रोजगार हा मिळाला पाहिजे. आम्ही कंपनीच्या विरोधात नाही आहोत, त्यांचं काय असेल ते लिगली असलं तर त्यांनी चालू ठेवावं, त्याच्यावर प्रशासन आपलं बघेल, जबाबदारी पार पाडेल. परंतु आमचं हे स्थानिक ग्रामस्थांसाठी आमचं आंदोलन आहे आणि ते आमचं स्थानिक ग्रामस्थांना न्याय देईल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत चालू राहील. शिवसेना आणि खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अगोदर अशा तऱ्हेचा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद आहे. ज्यांनी मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं भूषवलं त्या नारायणांनी एवढं तरी जाणून घ्यायला पाहिजे होतं की कुठच्या तऱ्हेचा माझ्यावर खंडणीचा गुन्हा आहे का, कुठच्या तऱ्हेचा एक तरी त्यांनी पुरावा द्यावा. त्यांनी कुठच्या डंपर व्यावसायिकाने सांगितलं, कुठच्या कंपनीच्या अधिकाऱ्याने, त्यांनी अगोदर पुरावा द्यावा आणि नंतर माझ्यावर आरोप करावे. मात्र ज्या नारायण राणेंनी ज्यांच्या सांगण्यावर माझ्यावर जे आरोप केले त्यांच्यावर मात्र खंडणीचे गुन्हे यापूर्वी या जिल्ह्यामध्ये नोंद आहेत, याचंही मात्र अगोदर राणेंनी नोंद घ्यायला पाहिजे.